जयंत पाटील बोलतात, ऐकूया। त्याच खात्याच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही याच्यासारखी दुर्दैवी अवस्था कुठली नाही। असं आहे की अनुशक्ती नगर मध्ये आमच्याकडे फार चांगले कार्यकर्ते होते, पण एकंदरच फहद अहमद हे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी तिथले स्थानिक राहणारे आहेत, तिथेच राहतात ते फहद अहमद। आता तिथे राहतात, त्यामुळं गेले 7 महिन्यापासून आणि त्यांना पक्षाने प्रायोरिटी द्यायचं ठरवलेलं आहे। पटनी हे आहेत ते भाजपचे माजी आमदार पटनी साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश केला आणि त्यांची आता उमेदवारी घोषित केली। आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्ष सोडून या ठिकाणी फ्लो वाढलेला आहे, अनेक लोक इच्छुक आहेत आमच्या पक्षात येऊन उमेदवारी करण्यासाठी। पटनी हे तरुण आहेत आणि त्यांची सामाजिक दृष्ट्या त्या भागातली प्रभाव लक्षात घेता आम्हाला वाटलं की ते योग्य उमेदवार आहेत। थोडासा अन्याय होतोय पण संख्येला महत्व आहे राजकारणात आणि संख्येला महत्व संख्या असेल तर तुमची आमची भेट होईल, नाहीतर तुम्ही आम्हाला विचारायचं का? तुम्ही पत्रकार आहे थोडं लोकसभेला महायुतीचा कार्यकर्ता उपाशी होता आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता उपाशी होता। उपाशी तपाशी उन्हातानाच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला। दिवाळी येते सण प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचं तोंड तुम्ही कसं पुढे करणार? आणि दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये 36 जागा आहेत, त्याच्यामध्ये एनसीपी एसपी जरा बॅकफूटवर आहे असं वाटत नाही का आपल्याला? कारण दक्षिण मुंबईमध्ये बशीर पटेल आणि सचिन अहिरांनंतर एकही आमदार घडला नाही, निवडून आला आणि घाटकोपर पश्चिमची जागा एनसीपी एसपी जिंकू शकते पण ती मित्र पक्षाकडे गेली, याच्याबद्दल काय आपण स्पष्टीकरण? तुमचं नाव काय? मंगेश कदम। कुठल्या वर्तमानपत्राचे? इंडिपेंडेंट जर्नलिस्ट। इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट जर्नलिस्ट म्हणजे कुणाला? शेवटी मी बोललेली बातमी कुणाला जाणार? मी पोस्ट केलं तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअप, म्हणजे ट्विट करणार तुम्ही? ट्विट नाही, व्हॉट्सअपला पाठवतो। युट्यूबवरती असं आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या सर्वांनी जागा मागितल्या आणि त्या जागा मागताना ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे अशाच काही मर्यादित जागा आम्ही मागितलेल्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं। त्याबाबतीत आमच्या मुंबईच्या युनिटने शिवसेना आणि काँग्रेसच्या बरोबरच्या बैठकीत भाग घेतला आणि त्यांनी निष्कर्ष काढले आणि त्याप्रमाणे जे जागा आघाडीत एकत्रितपणाने बसून ठरल्या त्या जागा आमच्याकडे आल्या, त्या आम्ही आता जाहीर केल्या। फहद अहमद हे वेल एज्युकेटेड यंग मुस्लिम यूथ जिन्होंने बहुत अच्छी तरह से टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस में पढ़ाई की है और वो एक्टिविस्ट है, पूरे देश में एक्टिविस्ट के नाते उनका नाम बहुत आगे आया है और लोग चाहते हैं कि ऐसे नौजवान और युवा नेताओं को हम अपॉर्चुनिटी दें। वो हमारे पार्टी में पहले नहीं थे, वो समाजवादी पार्टी में थे, लेकिन समाजवादी पार्टी और हमने बातचीत करके उनको हमारे पार्टी में प्रवेश करके हमने उनको वहां पे अनुशक्ति नगर में चुनाव लड़ने के लिए अपॉइंट उम्मीदवार किया।
ऐसा है कि मैंने कल ही कहा था कि हमारे जो मित्र पक्ष है उनसे बातचीत चालू है और जहां पे कांग्रेस शिवसेना के ओवरलैपिंग है या राष्ट्रवादी से ओवरलैपिंग है हमने बातचीत करके हमारे निर्णय कर दिए हैं। जैसे कि शिवसेना और उनमें भी बातचीत चालू होगी, कांग्रेस की भी बातचीत इन सारे हमारे मित्र पार्टियों के साथ चालू होगी। नहीं, मेरे ख्याल से कुछ हल निकलेगा ऐसी उम्मीद है, आने वाले एक दो दिन में निर्णय हो जाएंगे। उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के मुख्यमंत्री रह चुके हैं और उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के नेता ही है। उनके तरफ देख के, शरद पवार जी के तरफ देख के, कांग्रेस के राहुल गांधी जी है या कांग्रेस के महाराष्ट्र के जो नेता है उनको देखते हुए ही हमारे महाराष्ट्र में वोटिंग होने वाली है, तो उसमें कोई दो राय नहीं है। उनको उद्धव ठाकरे जी के हमारी पार्टी के तीनों पार्टी हमारी आघाड़ी में वो सबसे अहम और महत्वपूर्ण नेता है हमारे लिए और उसमें कोई दो राय नहीं है। आप बार बार ये सवाल करके जो चिंता व्यक्त करते हैं, मेरी आपसे विनती है यही सवाल आप सामने वो संजय राउत ये सवाल क्यों खड़ा करते हैं, वो हिंट कर रहे हैं आपको कि उस तरफ आप ये सवाल पूछिए। नवाब मलिक जी के उनके ऊपर बहुत आरोप भाजपा ने किए थे और वहां पे उनकी लड़की जो है वो अनुशक्ति नगर से इलेक्शन लड़ने वाली है, वो अनुशक्ति नगर में इलेक्शन लड़ने वाली है लेकिन उसको सपोर्ट बीजेपी का ही है, तो दोनों एक ही है। और जो भाजपा जिस भाजपा ने नवाब मलिक को अरेस्ट किया था बहुत सालों से ज्यादा साल से ज्यादा उनको अरेस्ट करके अंदर रखा था उनको अब भाजपा। आपण बघितलं पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील बोलत होते।